भंगार वाला म्हणजे माझे वडील या मुंबईमध्ये कपडेचा आणि भंगारचा धंदा त्यांनी केलं. वयाच्या 16व्या वर्षापासून राजकारणामध्ये आमदार होण्यापर्यंत होय मी भंगारचा धंदा करत होतो. शेजारी माझ्या भावाचा गोडाऊन आहे, इथून जा कॅमेरे घेऊन ते भंगारच्या गोडाऊनाची पण फोटो काढा. माझे कुटुंबीय लोक हे भंगारचा धंदा करताय, मला अभिमान आहे. मी माझे आजोबाने कधीही कुठल्या डाकूंकडून बनारसमध्ये सोने घेतलेले नाही. माझ्या बापाने बनारसमध्ये चोरांकडून सोना खरेदी केलेला नाही. मी स्वतः या मुंबईमध्ये कधी गोल्ड स्मगलिंग केले नाही. मी कुठल्या बुलियन मार्केट बुडवलेला नाही. मी फॉर्ज करून बँकांचे पैसे खाल्लेले नाही. मी कुठेही कधीही कुठल्याही बँकेकडून कंपन्या निर्माण करून शेकडो कोटी बुडवलेला नाही. माझ्या घरी कधीही सीबीआयची रेड झालेली नाही. माझ्यावर कुठलाही आरोप नाही. मी टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशनला चेक देऊन कधी बाउन्स करण्याचं काम केलं नाही. मुख्यमंत्री निधीमध्ये चेक देऊन कधी बाउन्स केलेला नाही. होय मी भंगारवाला आहे, पण भंगारवाल्याची किमियागिरी काय असते या लोकांना माहीत नाही. म्हणजे एखादा वस्तू जो उपयोगी नसते तो उचलून आणतो, त्याचे एक एक तुकडे तुकडे करतो आणि शेवटी भट्टीत टाकतो आणि पाणी पाणी करण्याचं काम भंगारवाला करतोय. नवाब मलिक, जितके भंगार या शहरामध्ये आहे या भंगारांचे एक एक नट बोल्ट खोलून भट्टीत टाकणार आहे आणि यांचं पाणी केल्याशिवाय नवाब मलिक भंगारवाला थांबणार नाही. धन्यवाद.